करून ते सांगितलं, बाकरी ही फिरवावं लागते आणि ती फिरवली नाही तर कसं होते, आणि म्हणून बाकरी फिरवायची वेळ आता आलेली आहे, आता नक्की वेळ ही आलेली आहे की विलंब करून चालणार नाही. आणि ते काम पक्षामध्ये करायचा आग्रह मी आमच्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांच्याकडे करीन एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो. कुठेतरी थांबायचा विचारसुद्धा केला पाहिजे, माणसाला अधिक उभं असू नये. आणि इतकी वर्ष संधी मिळाल्याच्या नंतर आणखी उभं ठरवण्याच्या संबंधीची भूमिका मी तरी कधी घेणार नाही. आणि त्यामुळं तुम्हाला अस्वस्थता कदाचित वाटेल, पण मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावर निवृत्त व्हायचा निर्णय आज घेतलेला आहे. हे जरी असलं तरी शिक्षण, शेती, सरकार, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्र सांगितलं, भाकरी फिरवायची असते त्याच्यामध्ये तुम्ही म्हणता आता त्यांच्यापासून सुरुवात नको, परंतु त्यांनी ह्याच्यामध्ये निर्णय घेतलेला आहे. मी आता काकींशी पण बोललो, ते म्हणले अजित ते अजिबात मागे घेणार नाही, आज तरी ते तशा पद्धतीने ठाम आहेत. ही साहेबांची भूमिका आहे. तुम्ही पण भावनिक होऊन लगेच आता आम्हाला दुसरा पर्याय नाही आमका नाही, अरे साहेब आहेतच ना, पर्याय नाही दुसरा कोणाचा पर्याय आहे तुम्हाला, मला कळत नाही का. आणि त्याकरता साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नवीन अध्यक्ष होणारा आपण सगळे त्या अध्यक्षाला साथ देऊ, आपण त्या अध्यक्षाच्या पाठीशी उभं राहू. अध्यक्ष नवीन 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 गोष्टी शिकत जाईल, वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाणं, तिथं बैठका घेणं, आणि राष्ट्रवादीची काही मिटिंग वगैरे असेल तरी देखील त्याच्यामध्ये आपण जसं आपल्या घरामध्ये वय झाल्यानंतर नवीन लोकांना संधी देत असतो, शिकवत असतो, आपल्या अधिपत्याखाली त्याला मार्गदर्शन करत असतो, तशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी होतील ना, त्यामध्ये तुम्ही कशा करता काळजी करताय. आणि शेवटी कुणी पण अध्यक्ष झालं, कुणी पण बाकीच्या वेगवेगळ्या राज्यामध्ये प्रांताध्यक्ष झालं, तर साहेबांच्या जीवावरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चालणार आहे. हे काही सांगायला कुठल्या किडमेड्या ज्योतिषाची गरज नाहीये. त्याबद्दल तुम्ही अजिबात मनामध्ये काही कुठली प्रकारची भावना, एक गोष्ट खरी आहे, पवार साहेबांनी हा निर्णय घेत असताना, पवार साहेब नेहमी वेगवेगळा निर्णय घेताना प्रमुखांना एकत्र बसवायचे आणि त्याच्यामध्ये साधारण चर्चा करायचे, काय कुणाचं मत आहे काय नाही. आज आपण सगळे आलो पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं आणि एकदम भाषणामध्ये साहेबांनी साधारण आढावा 1 मे 1960 पासून घेत 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 संपवला आणि एकदम सांगितला, हा एक प्रकारचा शॉक आहे. लोकांना वाटलं भाकरी फिरवायची म्हणजे इतर कुठल्या तरी भाकरी फिरवायच्यात, अशा पद्धतीनं लोकांनी त्याच्यातनं अर्थ, लोकांनी म्हणजे कार्यकर्त्यांनी, आपण परिवारातलंच आहोत, परिवारातच आपण राहणार आहे आणि पवारसाहेब परिवाराचे प्रमुख म्हणूनच काम करणार आहेत, याबद्दल आपण तिळमात्र शंका मनामध्ये बाळगू नका.